आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी. विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधुदुर्ग वासियांसाठी आताची दिलासादायक बातमी. निसर्ग वादळाच्या तडाख्यातून सिंधुदुर्ग किनारपट्टीला तुर्तास धोका नाहीये, मात्र काही प्रमाणात आपल्याला काळजी घेणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे मालवण प्रतिनिधी कृष्णा गुलम. कृष्णाजी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्याची? ऍक्च्युअली निसर्ग चक्रीवादळाचा चक्रीवादळ हे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सरकलेला आहे, त्यामुळे सिंधुदुर्गाला सध्या तरी कोणताही याबाबतचा धोका नाही आहे. मात्र सावधानता बाळगणे ही गरजेचं आहे असं स्पष्ट केलेलं आहे. मालवणात सकाळपासून पावसाचा जोर नव्हता, मात्र आता मागे तू बघू शकतेस, आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की कशा प्रकारे ढग आलेले आहेत. आणि सकाळी 2 दिवस समुद्र खवळलेला होता, आताही खवळलेला आहे, मात्र समुद्र आपण आता पाहू शकतो. समुद्राची जी भरती आहे ती खाली गेलेली आणि ओहोटी सुरू झालेली आहे. पूर्णपणे समुद्र खवळला आहे, मात्र पाण्याच्या पातळी आहे, पाण्याची पातळी आहे ती खाली गेलेली आहे. आपण काही प्रमाणात कमी झालेलं आहे आणि पाण्याची पातळी आहे ती खाली गेलेली आहे. मात्र या 2 दिवसांमध्ये प्रशासनाने पूर्णपणे याची काळजी घेतलेली होती की जेणेकरून एनडीआरएफचे जे जवान आहेत, भविष्य संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने एनडीआरएफचे टीम ही तैनात केली होती. अशी उपाययोजना आहे ती प्रशासनाने केली होती. शिवाय देवबाग ज्या ग्रामस्थ आढळतो त्या देवबाग येथील 23 ग्रामस्थ कुटुंब आणि मसूरकर जुवा या बेटावरील 2 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात जोईली. धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. परंतु क्षणाक्षणाच्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुम्हीही रिपोर्टिंग करताना तुमची अशाच पद्धतीने काळजी घेत राहा. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.